ती म्हणजे माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रकृती पुन्हा एकदा चिंताजनक असल्याचं कळत आहे. आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांची भेट घेतली आहे. जेटलींच्या फुफ्फुसांमध्ये पाणी झाल्यानं त्यांना श्वास घ्यायला त्रास होतोय. 9 ऑगस्टला त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलेलं होतं. सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. शुक्रवारनंतर एम्सकडून मेडिकल बुलेटिन जारी करण्यात आलेलं नाहीये. विनोद राऊत आमचे इनपुट हेड त्यांच्याकडून या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत. विनोद, माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळत आहे, काय सविस्तर माहिती आहे? विशाल, 9 ऑगस्ट पासून त्यांना भरती करण्यात आलं होतं एम्समध्ये आणि श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यामुळे जेटलीनं तातडीनं आयसीयूमध्ये हलवण्यात आलं होतं. तेव्हापासून त्यांचा आयसीयूमध्ये उपचार सुरू आहे आणि आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांची भेट घेतली, त्यांची विचारपूस केली त्यांच्या प्रकृतीची. मात्र मेडिकल बुलेटिन हे शुक्रवारपासून अजूनही निघालेले नाही, दुसरं मेडिकल बुलेटिन. आणि सूत्रांच्या माहितीनुसार अरुण जेटली यांची जी प्रकृती आहे ती चिंताजनकच आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेलं आहे. त्यांच्या फुफ्फुसामध्ये सातत्यानं पाणी जमतंय, ते काढण्यात पण येते मात्र तरीही ते पाणी साचतंय, त्यामुळे त्यांना श्वास घ्यायला प्रचंड त्रास होतोय. त्यामुळं सध्या तरी एकही बुलेटिन मेडिकल बुलेटिन लवकरच जारी होईल. मात्र एवढं स्पष्ट आहे की अरुण जेटली यांचं जी प्रकृती आहे ती अत्यंत चिंताजनक आहे. निश्चितच, धन्यवाद विनोद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. जेटलींवरती आयसीयूमध्ये उपचार सुरू असल्याचं यावेळेला कळत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील त्यांची भेट घेतलेली आहे. शुक्रवारनंतर एम्सकडून कोणतंही मेडिकल बुलेटिन अद्यापपर्यंत जारी करण्यात आलेलं नाही आहे.